आपली मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक टाकण्यासाठी संतोष अळकुंटे तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येनं या क्रीडांगणावरती मात्र हजर. आजचा हा तिसरा सामना नक्कीच या ठिकाणी संपन्न होतोय, पार पडतोय. पहिले दोनही सामने पाहिले तर रोमहर्षक क्रिकेट रसिकांना जे पाहायला मिळाले, तर या सामन्यात मात्र पाहूया कोण बाजी मारतंय. एका बाजूनं शिवतेज तर दुसऱ्या बाजूनं पीबीएस, दोन संघांची गाठ आमने सामने पडते. या दरम्यान मात्र पहा मिडविकेटच्या दिशेला खेळून काढलेला एक खणखणीत सनसनीत चौकार, चार रन. षटक क्रमांक पहिला चालू असताना चार धावा स्कोर कार्ड वरती. प्रसाद खानवे स्ट्राइकच्या दिशेला खेळण्यासाठी तयार झालाय. हा चेंडू पहा सुसाट वेगा सीमा रेषा पार खणखणीत सनसनीत चौकार. सन्माने चंद्रकांत काळभोर आणि त्याचबरोबर नवनाथ काकडे यांचं देखील शुभागमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. मनापासून हार्दिक स्वागत. संतोष गोलंदाजी मार्ग वरती तयार. प्रसाद खानवे स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच खेळताना आपण पाहतोय. सुरुवात तर अतिशय प्रभावशाली केली, परंतु उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते मात्र पाहायचंय. तीन चेंडूवरती तर आठ आल्यात. संतोषवरती लागोपाठच्या दोन चेंडूवरती केलेलं प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहिलं. लो फुल टॉस आणि पहा परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेला जाणारा चेंडू. आता मात्र शतरक्षक तैनात, चेंडू फेल केला जातोय. घेतली जाते ती एक धाव सिंगल जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र नऊ धावा धावपालकावरती षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती चालू असताना. परत एकदा संतोष तयार, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पहा या ठिकाणी मात्र सुरेख प्रयत्न. मी सांगितलं की हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा साजा निबाज आहे, एका गाव पातळीवरची क्रिकेटची स्पर्धा आहे, गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि त्यामुळे मात्र फार मोठे इराशीर आणि जिद्द जखमांना बाजूला ठेवून प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. आणि त्यामुळे मात्र नक्कीच पर्वा देखील करत नाही, सूर मारले जातात. विजयासाठी फार मोठे प्रयत्न नक्की जे केले जात आहेत. तर पाठीमागच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र महेश मोजेचा मात्र जो इतिहास सांगितला जातोय, सहा चेंडूवरती लागोपाठचे सहा षटकार याच महेश मोजेनं पाठीमागच्या स्पर्धेमध्ये मात्र जे खेळून काढले होते. आज महेश कशा प्रकारची कामगिरी करणार सगळ्यांच्या नजर मैदानाच्या आतमध्ये लागून आहे. सहा चेंडू सहा षटकार इतिहास काढला तर युवराज सिंग हे नाव नक्कीच आठवल्याशिवाय राहत नाही. हर्षल गिब्स हे नाव नक्कीच आठवल्याशिवाय राहत नाही. हर्षल गिब्सनं डॅनमॅन मुंगे यांना चढवलेले लागोपाठचे सहा चेंडूवरचे सहा षटकार. आणि त्यानंतर मात्र नक्कीच बारा चेंडूत पन्नास धावांची खेळी युवराज सिंग यांना मात्र जी केली होती. आणि स्टुअर्ट ब्रॉडला लागोपाठ सहा चेंडूवरती सहा वेळा सीमारेषा मात्र जी दाखवली होती. सर्वात जलद अर्धशतक टी ट्वेंटीमध्ये मात्र जे झळकवलं होतं. तर दहा धाबा स्कोर कार्डवरती येत आहेत. स्कोर कार्डवरती या दहा धाबा षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाज मारता मात्र आता येतोय तो रुपेश महाडिक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. या दरम्यान आक्रमण केलं गेलंय, चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या आत की बाहेर शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलंय. चेंडू फेड नक्कीच जो केला जातोय. स्कोर कार्ड
जर पाहिलं तर मात्र 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 अंकाच्या बाबतीतच आपण बोलत होतो, 12 डिसेंबर असणारा जन्मदिवस युवराज सिंगचा, परंतु 12 चेंडूच सर्वात जलद अर्धशतक मात्र टी ट्वेंटी मध्ये मात्र जे बनवलं गेलं होतं. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय, झेल सुरेख टिपलाय आणि मात्र फलंदाज बाद. एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक चालवायचं दुसरं. रुपेश महाडिक दरम्यान मात्र ऑफ साइडच्या दिशेला या ठिकाणी या चेंडूला जे खेळून काढलंय. 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. तिसरा सामना शिवतेज संघ मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय. पीबीएस संघ मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना आपण पाहतोय. परत एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय, तयार नक्कीच होताना जो पाहिला मिळतोय. हा चेंडू जर पाहिला लॉंगॉनच्या दिशेला, नक्कीच चेंडू फील्ड केलाय. चेंडूची फेकी या ठिकाणी जी केली जाते, उशिरानं फेकी एसटी रक्षकाच्या हातात पोहोचतीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू. विठ्ठल मोजे स्ट्राईकच्या दिशेला, आतापर्यंत प्रसादच्या बॅटमधून दोन चौकार आपण पाहिले. तर नक्कीच लो स्कोरिंग वरती देखील सामने रंगले जाऊ शकतात. आपण या अगोदरच्या सामन्यात देखील जे पाहिलं होतं, संघर्ष क्रिकेट क्लब 64 धावांचं टार्गेट समोरच्या संघासमोर मात्र जे ठेवलं आणि नक्कीच किती जबरदस्त शतरक्षण आणि गोलंदाजी केली होती आणि विजय जो मिळवला होता. दरम्यान हा धावांसाठी फार मोठी धावाधाव आपण पाहतोय. 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती येत आहेत. षटक संपतायत ती दोन, उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही जो बाकी. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते 4 षटकांमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 9 सरासरीनं ज्या बनवल्या गेल्या. गोलंदाजी मार्गावरती पाहूया गोलंदाज कोणता येतोय. 18 धावा धाव फलकावरती आणि या माधव गोलंदाजी मार्गावरती तयार. माधव लांगे या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्गावरती या
सज्ज होताना जो पाहायला मिळतोय 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती षटक क्रमांक तिसरं जे चालू होत आहे. या दरम्यान फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 18 धावसंख्येवरती स्थिर षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना विठ्ठल आणि प्रसाद जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा सामना केलाय 3 धावांवरती विठ्ठल नाबाद, तर 7 चेंडूचा सामना केलाय 12 धावांवरती प्रसाद नाबाद. याच बरोबर संधी नक्कीच आली आहे आणि झेल टिपला जातोय. विठ्ठलला परतावं लागतंय सुरेख झेल. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा स्कोर कार्ड वरती 2.2 षटकांचा खेळ आपण संपताना पाहतोय. अमर साठे सर, दीपक पिळगावकर सर, आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटतं कोणत्या तरी क्रीडांगणावरती दीपक पिळगावकर सर या ठिकाणी मात्र पंचगिरी करतायत आणि ते देखील त्यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे. ते सगळ्यांना शुभेच्छा देतात. या दरम्यान मात्र पहा चेंडू फाईल लेगच्या दिशेला जातोय. पंचांचा इशारा काय येतोय? खनखरी सनसनीत चौकार. महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पंचांची बांधणी नक्कीच अतिशय जबरदस्त रीत्या आपण पाहतोय. नेहमीच आमचे जितू लोंडे सर जे करत असतात आणि समालोचकांबरोबर देखील एक चांगले रिलेशन जोपासत नक्कीच एक दिलखुलास व्यक्तिमत्व अनेक क्रिकेट खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम समालोचकांना प्रसिद्ध करण्याचं काम जितू लोंडे सर मात्र जे करत असतात आणि ते या ठिकाणी मात्र जे उपस्थित आहेत या संपूर्ण सामन्यासाठी या पंचगिरी करतायत. आज जर पाहिलं तर मात्र अनुभवाचा फार मोठा खजिना राणे सर उपस्थित आहेत, तर मधुसूदन लोंडे सर जितू सरांचेच बंधू नक्कीच पंच म्हणून काम करतायत. या दरम्यान मात्र पहा आकाशाचे वेद चेंडून जे घेतलेत त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. फार मोठा आवाज मैदानाच्या बाहेरून प्रोत्साहन प्रेरणा मोटिव्हेशन क्षणाक्षणाला आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती नक्की जे चालू आहे. 25 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान संधी नक्कीच आली आहे. गगनाला गवस निघाला फटका गगनभेदी फटका, परंतु पहा सोपा झेल केलाय आणि झेल टिपलाय देखील क्षेत्ररक्षक जो आहे निलेश शेडगे सुरेख झेल आणि फलंदाज बाद. मी हाय कोरी सोरी लटोली रो मुंबईच्या किनारी मार्सिन कोली हनलन कोली गजल जाऊ बाजारी.
25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. शिवतेज स्पोर्ट क्लब सर्वप्रथम मात्र फलंदाजी करत असताना स्कोर कार्ड वरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. प्रसिद्ध गाडा मालक आनंद जाधव आणि या मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. मी त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करेल. संतोष गोलंदाजी मार्ग वरती तयार. नैनेश आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नैनेश स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच जो आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे जी केली जाते. एक मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. हा चेंडू जर पाहिला तर मात्र वाईड खराब स्वरूपाचा चेंडू म्हणून पंचा इशारा करतायत. धाव फलकात एका धावीनं भर पडेल. 26 धावा धाव फलकावरती. या दरम्यान मात्र फार मोठा गॅप. मिड विकेटच्या दिशेला चेंडू सुसाट बेगा सीमा पार चौकार. धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहतोय. मिड विकेटच्या दिशेला जाणारा परत एकदा चेंडू आपण पाहतोय. फील्ड केला जातोय. चेंडूचं शतरक्षण मात्र जे केलं जात आहे. धाव फलक जर पाहिलं तर मात्र 31 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. संतोष परत एकदा सज्ज. या दरम्यान मात्र पहा लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक धाव पळत चेंडूवरती जातोय. चेंडू फील्ड करतोय. त्यानंतर मात्र घेतलेली या वेगवान धाव प्रसाद खानवे. 10 चेंडूंचा सामना केलाय. 19 धावांवरती नाबाद. 3 सनसनीत चौकार नक्कीच खेळून काढलेत. तर 2 चेंडूत 5 धावा नैनेशनं मात्र ज्या बनवल्यात. आणि 33 धाव संख्येवरती 3 फलंदाज बाद 3.3 षटकांचा खेळ संपलाय. नेल्सन परत एकदा स्कोर कार्ड वरती. हा चेंडू जर पाहिला तर मात्र डॉट दीर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. 14 षटक चालू. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे यानंतर करतोय शिवतेज. जो टेम्पो मधी उभा केलाय तो कृपया काढून घ्यावा. संयोजकांच्या सूचना आहेत. 4 शतरक्षकांनी मधोमध पडलेला चेंडू. चेंडू वेल जज करणं फार महत्वाचं जास्त. आणि त्या कॉल अँड मिस कॉल या गोष्टीला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. कॉल करणं फार गरजेचं की झेल कुणी घ्यावा. परंतु पहा पण 4 चेंडू शतरक्षक होते आणि चेंडू मधोमध पडला. स्कोर कार्डवरती 35 धावा. 14 षटक प्रगती पथावरती चालू असताना अनेक क्रिकेट प्रेमी या क्रीडांगणावरती येऊन उपस्थित होत आहेत. मारा करण्यासाठी परत एकदा संतोष सज्ज होतोय. या दरम्यान मिड विकेटच्या दिशेला जाणारा चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर
सनसनीत चौकार, चार रन. एकोणचाळीस धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पाच चालू होते. मारा करण्यासाठी परत एकदा या ठिकाणी या माधव लांगी मात्र तयार. नैनेश स्ट्राईकच्या दिशेला, प्रसाद खानवे नॉन स्ट्राईकच्या दिशेला. एकोणचाळीस धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. याचबरोबर आक्रमण केलंय लॉंग ऑन बॉन्ड लाईन सीमारेषा पार, एक प्रचंड मोठा जलवा षटकार. मिसावची पारू नेसली गो, नेसली गो नवा सारा. मिसावची पारू नेसली गो, नेसली गो नवा सारा. जाव चल गो पंधरा लाग पारू दरियाचे पुंजेला. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आणि याच बरोबर बॅट ची कडा घेतलीय फलंदाज बाद. या ठिकाणी शुभागमन होत आहे उद्योजक सन्माननीय राजेश मोजे आणि त्याचबरोबर प्रशांत मोजे यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे की दोन्ही मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. अनेक उद्योजक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्यांचं योगदान देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. विनंती करतो की ज्या ज्या मान्यवरांचा आपण नामोल्लेख केलाय त्यांनी व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. षटक क्रमांक पाचवं प्रगतीपथावरती शिवते संघ फलंदाजी करतोय. 45 धावा स्कोर कार्ड वरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. उलटॉस आणि याच बरोबर मात्र चेंडू पहा सुसाट वेगा सीमा पार चौकार, चार रन. एकोणपन्नास धावा चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. एकोणपन्नास धावा चार गाड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती आपण पाहतोय. पंच मात्र डिस्कस करतायत, चर्चा थोडीशी करतायत. मला वाटतं जोरदार अपील एस्टेंच्या पाठीमागून जी केली गेली होती. आणि या दरम्यान मात्र फलंदाज बाद. दुश्मन जो दोस्त तुझे प्यारा है, एक दुश्मन जो दोस्त
49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहतोय. माधव लांगे परत एकदा तयार. शुभम खानवे स्ट्राईकच्या दिशेला आहे. प्रसाद खानवे नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे. पाचवं षटक, पाचव्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सामना क्रमांक 3 या ठिकाणी क्रिकेटच्या रसिक पाहत आहेत. दरम्यान मात्र पहा चेंडू सीमारेषेच्या लगत जो पोहोचलाय. एकावन्न धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि हा चेंडू जर पाहिला एकावन्न धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक संपतायत ती 5. सहावं षटक. गोलंदाजी मार्ग वरती या. गोलंदाज तयार. एकावन्न 5 गाड्यांच्या मोबदल्या 5 षटकांचा खेळ नक्की संपताना पाहायला मिळतोय. निलेश गोलंदाजी मार्ग वरती तयार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय निलेश. जोरदार अपील आणि आज बरोबर फलंदाज बाद. शेवटचा षटक आहे आणि पडझड नक्की शेवटच्या षटकात देखील पाहायला मिळते. शिवते संघाला लागलेला धक्का. 51 धावसंख्येवरती धावा 6 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती चालू. अजय मोझे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडू जे शिल्लक आहेत प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न एका बाजूने मात्र जो केला जाईल शिवते संघाच्या वतीनं, तर दुसऱ्या बाजूने प्रयत्न असेल पीबीएस रोखून ठेवण्याचा. या दरम्यान मात्र पहा लॉंगॉनच्या दिशेला चेंडू जातोय. शत्ररक्षक चेंडू उचलतोय. चेंडूचे फेक या ठिकाणी जी केली जाते आहे. शत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू फील्ड नक्की जो केला जातोय. स्कोर कार्ड जर पाहिलं जाऊन पोहोचेल 53 धावसंख्येवरती 6 गाड्यांच्या मोबदल्यात 5.2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. अजय मोझे स्ट्राईकच्या दिशेला आहे. 2 धावा अतिशय वेगवान घेतल्यात. वेल रनिंग बिटवीन द विकेट. पाहूया अजय मोझे आक्रमक शैलीतील फलंदाजी करणार का. नक्कीच अजय साठी टाकलेला हा एक अप्रतिम चेंडू. डॉट निर्धाव. निलेश शेवटचं षटक चालू आहे परंतु हा कोणत्या प्रकारचा चौकार किंवा षटकार आतापर्यंत मात्र निलेशनं जो खेळू दिला नाही. आणि सुरेख गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय.
त्रेपन्न धावा सहा गाड्यांच्या मोबदल्यात। ओ शॉर्ट फाइन लेगच्या दिशेला हा चेंडू पहा फील्ड केला जातोय, त्यानंतर मात्र वसूल केली जाते ती सिंगल एक धाव लेग बायच्या रूपाने मात्र जी मिळते। स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 54 धावा सहा गाड्यांच्या मोबदल्यात आपल्याला जे पाहायला मिळत आहेत। निलेश परत एकदा गोलंदाजी मार्ग वरती तयार, शुभम खानवे स्ट्राइकच्या दिशेला सज्ज, या दरम्यान मात्र पहा शतरक्षक चेंडूवरती चेंडू फील्ड केला जातोय। परत एकदा फेकी या ठिकाणी मात्र केली जाते आणि आज बरोबर मात्र धावबादची शिकार फलंदाज बाद। छप्पन्न धावा सात गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक सहा प्रगती पथावरती चालू असताना या दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेला टिपलेला झेल आणि फलंदाज बाद। सर्वप्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या त्या 56 तर 57 धावांचं टार्गेट पीबीएस संघाच्या समोर। धन्यवाद डीजे। यानंतर आता हा सामना झाल्यानंतर त्याच्यामध्ये पराभूत संघाचे दोन गट होतील, त्या दोन्ही गटातून जे दोन संघ विजय होतील ते सुपर एटमध्ये दाखल होतील। त्या गटामध्ये गट पाडले जाईल अ आणि ब, 1-3-5 आणि 2-4-6 यानंतर जे सामने होणार आहेत तर ते पराभूत गटाचे दोन गट, पराभूत संघाचे दोन गट, त्यातून जे दोन संघ विजय होतील ते सुपर एटमध्ये दाखल होतील याची कृपया सर्व संघांनी। स्टार टेनिस क्रिकेट सबस्क्राइब अस ऑन यूट्यूब। Star Tennis Cricket subscribe us on YouTube। PBS आपण फलंदाज आत मध्ये पाठवायचे। धन्यवाद संतोषजी खानवे साहेब, आलेल्या मान्यवरांचं स्वागत, त्याचबरोबर
कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी मात्र संतोषजी खानवे यांच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच आमच्या दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचे सगळे युवक ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेत आहेत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देईल आणि तुम्हाला घेऊन जाईल या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या इनिंगकडं. पराजित झालेल्या पाच टीमनं रेडी राहायचंय. ब्ल्यू स्टार त्याचबरोबर संतनगर आपण रेडी राहावं. जय गणेश. यानंतर जे पराभूत संघ आहेत जय गणेश, ब्ल्यू स्टार, शिवशंभो, संतनगर आणि अमर युवा. जय गणेश, ब्ल्यू स्टार, शिवशाही, संतनगर आणि अमर युवा आणि चालू सामन्यातील पराभूत संघ यांचे लॉर्ड्स या ठिकाणी मॅन रनरेटनुसार होणार आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कुठला संघ कुठल्या संघावर खेळणार हे सांगितलं जाईल. धन्यवाद. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पीबीएस स्पोर्ट्स आता फलंदाजी करण्यासाठी मात्र तयार झालाय. सार्थक आणि माधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर पहिलं षटक सतीश मोझे गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी तयार होतोय. टार्गेट आहे एकूण 57 धावसंख्येचं असणारं टार्गेट. पहा हा चेंडू, चेंडूला मात्र नक्की जी दिशा दिली आहे, शत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव जी घेतली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि पहा ही दुसरी धाव देखील पूर्ण. स्कोअर कार्ड 2 धावांच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जाते. समीकरण देखील आपल्यापर्यंत नक्की येत आहे. 35 चेंडू आणि 55 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. काय घडणार आहे, काय होणार आहे, सामना मात्र शेवटपर्यंत रोमार्चक होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. नेहमीच सांगतो नाही का, नशिबाला बाजूला ठेवावं लागतं, लेग फॅक्टर बाजूला ठेवावा लागतो आणि क्रिकेट खेळात मेहनत, जिद्द, संघर्ष या गोष्टींना फार मोठं महत्त्व असतं. कर्दळीच्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तोच खऱ्या अर्थानं दावेदार ठरत असतो. तर हा सामना मात्र नक्कीच रोमहर्षक शेवटपर्यंत होईल. बाजी कोण मारते हे मात्र पाहायचंय. पहा गॅप मध्ये खेळून काढलेला एक अप्रतिम आणि देखना फाटका चेंडू, 68 वेगा सीमापार चौकार. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. 6 धावा स्कोर कार्ड वरती सार्थक आणि माधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सतीश पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय. मारा करण्यासाठी तयार. हा चेंडू शत्ररक्षक धावपळ चेंडू वरती आला. चेंडू मात्र फीड करतोय. त्यानंतर मात्र 7 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळत आहेत. माधव लहंगिक आणि सार्थक भारती, तर सतीश मोजे गोलंदाजी मार्क वरती 57 धावांचं असणारं टार्गेट. गगनाला गवत निघालणारा एक धडक, बेधडक अफलातून आणि धडाकेबाज षटकार. महेश
बिनबाद 13 षटक क्रमांक पहिले प्रगती पथावरती चालू। हा चेंडू जर पाहिला तर मात्र वाइड बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू, धावफलक एका धावेने मात्र पुढे जाऊन जे पोहोचेल। 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, षटक क्रमांक पहिले चालू, 14 धावा स्कोर कार्ड वरती सार्थक आणि माधव ही जोडी महिंद्राच्या आतमध्ये। सार्थक स्ट्राइक वरती खेळतोय, एक खणखणीत षटकार सार्थकच्या बॅटमधून आपण पाहिलाय। आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र आता निर्धाव पाहायला मिळतोय। पहिलं षटक संपल्यानंतर बिनबाद 14 स्कोर कार्ड वरती पीबीआर स्पोर्ट क्लब। शेवटचे 30 चेंडू आणि 43 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। तीस चेंडू 43 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। सामना अतिशय जबरदस्त शेवटपर्यंत होईल अशी चिन्ह नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळत आहेत। गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती मात्र नैनेश धुमाळ, समोर मात्र माधव लांगे। पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय नैनेश, मारा करण्यासाठी तयार झालाय। आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र पहा अतिशय सुरेख चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय। धावफलकावरची धावा, 1.1 षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आहेत। आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र परत एकदा डॉट, 14 धावा बिनबाद 14, 1.2 षटकाचा खेळ नक्कीच जो संपलाय। पूर्णपणे गोलंदाज नैनेश धुमाळ जशा प्रकारची गोलंदाजी करतो, अतिशय दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी। दोन चेंडू डॉट टाकलेत आणि डॉट चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये फार मोठं महत्व आहे। आणि पहा तिसरा चेंडू देखील निर्धाव, लागोपाठचे 3 चेंडू डॉट उभं करून ठेवलंय माधव लांगेला। अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा नैनेशचा या क्रीडांगणावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय। शेवटचे चेंडू शिल्लक, 27 चेंडू आणि 43 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। या दरम्यान मात्र आता मात्र चेंडू सुसाट वेगात सीमा पार होईल, चौकार 4 रन। धावा बिनबाद 18 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना शतरक्षक चेंडूवरती नक्कीच जो येतोय, घेतली जाते ती मात्र सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते। स्कोर कार्ड 19 धाव संख्येवरती जाऊन पोहोचतोय। सार्थक परत एकदा स्ट्राइक वरती पोहोचलाय। शेवटचे चेंडू 25 चेंडू 38 धावांचं लक्ष मात्र समोर जे आहे, थोडस कठीण थोडस सोपं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सामना मात्र दोन्ही संघांच्या बाजूने कोण बाजी मारते येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल। पाहूया नैनेचा हा चेंडू, परत एकदा घेतली जाते ती सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड षटक संपले दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 सरासरीने बनवल्या त्या 20 धावा। शेवटचे 24 चेंडू आणि 37 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। 24 चेंडू आणि 37 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक।
काय घडतंय, 24 चेंडूवरती येणारा काळ नक्कीच सांगून जाईल, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 PBS आणि या त्यांच्या विरोधात गाठ पडतीये. शिवतेश स्पोर्ट क्लब या संघाची वीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दोन षटकांचा नक्कीच या ठिकाणी या खेळ संपताना आपण पाहतोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. सार्थक भारतीवरती पूर्णपणे ठेवलेला विश्वास, माधव लांगीवरती ठेवलेला विश्वास पाहूया. विश्वासाला पात्र अशा प्रकारचे फलंदाजी शेवटपर्यंत होईल का? दोन षटक तर संपली आहेत. 10 सरासरीनं मात्र धावा आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात. शतरक्षक धावा पळत, परत एकदा चेंडूवरती येतोय. चेंडू फील्ड नक्की जो केला जातोय. तिसरा षटक चालू असताना स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 21 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळत आहेत. क्षणाक्षणाला सामन्याचं गुणोत्तर आणि प्रमाण नक्कीच जे बदलत राहील. महेश गोलंदाजी मार्गवरती तयार. महेश मोजे पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतो आहे. आणि नक्कीच डेड बॉल म्हणून पंच इशारा करतायत. राणे सर आज मात्र आपल्याशी नक्की जे जोडले गेलेत, मुख्य पंचांच्या भूमिकेत काम करतायत. आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र निर्धाव आपल्याला जो पाहायला मिळतोय. 21 धावा. वाईट बॉल, धावपळकात एका धावे नक्कीच जे भर पडेल. सन्माननीय राहुल हरगुडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. दोन पॉईंट दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. महेश मोजे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जो आहे. आणि या नक्की 2.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा या ठिकाणी धावपळकावरती आलेल्या आहेत. आमच्या दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचे आमचे सगळे पदाधिकारी, सदस्य, कष्ट आणि मेहनत ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी मात्र जे खेळत आहेत त्या सगळ्या आयोजकांना मी नक्की धन्यवाद देईल. एक जबरदस्त आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या समोर मात्र त्यांनी जी ठेवली आहे. हा चेंडू पायाचा वेध, अपील मात्र नक्कीच या ठिकाणी जोरदाररित्या मात्र जे केलंय. शतरक्षक या ठिकाणी चेंडूवरती आलाय. चेंडू नक्कीच फील्ड केला जातोय आणि त्यानंतर धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया कामगिरी कशा प्रकारे जी केली जाते. सामना जर पाहिला 24 धावा स्कोर कार्ड वरती, 2.3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. आणि सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आवश्यक आहे. PBS स्पोर्ट्स आणि शिवतेज या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी लढत रंगताना पाहायला मिळते. तमाम क्रिकेटचे रसिक मोठ्या संख्येने हजर आहेत. लोहगाव आणि पंचक्रोशीतून मात्र
या ठिकाणी क्रिकेटच्या रसिका उपस्थित होताना जे पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज तयार. उजव्या हाताने हा चेंडू फाईन लेगच्या दिशेला मात्र खेळून काढलाय. चेंडू सुसाट वेगात सीमा पार होतोय. एक खणखणीत सनसणीत अशा प्रकारचा चौकार आणि चार धावांच्या सहाय्यानं धावफलक देखील मुसुंडी मारतय. 20 चेंडू आणि 29 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र लोहगाव नगरीमध्ये हार्दिक स्वागत. दादाची वस्ती स्पोर्ट क्लब आयोजित, दादाची वस्ती करंडक लोहगाव या ठिकाणी चालू असलेला टेनिस क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. रोमहर्षक सामन्यांनं नक्कीच प्रत्येक दिवस गाजताना आपण पाहतोय. 23 फेब्रुवारीला झालेली सुरुवात, तर 1 मार्चला या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप असेल. चेंडू जातोय सीमापार, षटकार. स्कोर कार्ड वरती या ठिकाणी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू आहे. ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच अतिशय दर्जेदार अशा प्रकारची पंचगिरी आपण कालपर्यंत पाहत होतो. आपल्या समावेत राज सायरुल सर नक्कीच जे जोडले गेले होते, आज मात्र ते उपस्थित नाही आहेत. परंतु नक्कीच जितू लोंढे सर एक दर्जेदार अशा प्रकारची पंचगिरी तर करतायत, परंतु खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम क्रिकेटमधल्या प्रत्येक घटकाला आपल्या लेखनीतून आणि आपल्या व्हिडिओजमधून जितू लोंढे सर मात्र जे प्रसिद्ध करतायत, त्याचबरोबर मधुसूदन लोंढे सर आहेत. आणि आज आपल्या समावेत मात्र अनुभवाचा खजिना अर्थात आमचे मार्गदर्शक राणे सर देखील मात्र जे जोडले गेलेत. एक दर्जेदार पंचगिरी त्यांच्या माध्यमातून होते. तर गुणलेखनाच्या भूमिकेतून या ठिकाणी चौका डॉट इन आमचे तुषार कानकडे सर यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेच शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना अतिशय रोमहर्षक पाहायला मिळतोय. सन्माननीय पांडुरंगजी कांचन आणि काळूराम खानवे यांचं देखील शुभागमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होते. मनापासून हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. चाळीस धावा स्कोर कार्ड वरती 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सामना मित्रांनो रंगतोय. रोमहर्षक अशा प्रकारचा सामना क्रिकेटच्या रसिकांना शेवटपर्यंत पाहायला मिळेल. आणि कुणी जिंको कुणी हारो क्रिकेट रसिकांना काही एक घेणं देणं नसतं, परंतु असे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आम्हाला पाहायला मिळावेत हीच क्रिकेट रसिकांची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा मात्र प्रत्येक सामना पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नैनेश धुमाळ या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. चाळीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी मात्र नैनेश परत एकदा तयार. 18 चेंडू 17 धावा सामन्याचं समीकरण. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही है जो लड़ा नहीं. हा चेंडू जर पाहिला तर मात्र पहा बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. शेवटचे 17 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 17 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी आवश्यक.
या दरम्यान गगनाला गवस्ती घालणार एक बंगाली रसगुल्ला, चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या अगदी बाहेर, षटकार. सोळा चेंडू आणि अकरा धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. ऑफ साईडच्या दिशेला पहा, झेल टिपलाय, फलंदाज बाद, फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक, 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. शना शनाला उत्कंठा वाढवणारा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी केली जाते. 46 स्कोर कार्ड वरती आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात 3.3 षटकांचा खेळ नक्कीच आपण संपताना पाहतोय. यानंतर मात्र चौथा सामना, रनरेट आणि गुणांकन याचा विचार करू मात्र चौथा सामना नक्कीच जोग खेळवला जाईल. मला वाटतं 5 पराजित झालेले संघ परत एकदा आमने सामने आपल्याला झुजताना जे पाहायला मिळतील. स्कोअर कार्ड जर पाहिलं तर मात्र 48. धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पथावरची चालू असताना. पंधरा चेंडू 30 धावांवरती माधव लांघी नक्कीच नाबादायक. सामन्याचं समीकरण शनाशनाला बदलतंय. 13 चेंडू 9 धावा असं सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झाले. बरोबर झेल टिपला जातोय एक सुरेख झेल आणि फलंदाज बाद. अठ्ठेचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पाहूया सामना तर रोमार्चक शेवटपर्यंत नक्कीच होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही. या षटकावरती बरंच काय डिपेंड. सतीश मोझे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तयार होतोय. 48 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटक नक्की संपताना आपण पाहतोय. पाचवं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सतीश सज्ज. सतीश मोजे तयार. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 9 धावा. या षटकावरती बरंच काय डिपेंड, या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे.
आणि पहा हा चेंडू जर पाहिला तर मात्र ऑफसाईडच्या दिशेला केवळ दिशा दिली आहे. घेतली जाते ती सिंगल, एक धाव जी घेतली जाते 49 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सतीश मोझे त्या ठिकाणी षटक चालू असताना आवाज मैदानाच्या आतून येत आहेत, आवाज मैदानाच्या बाहेरून येत आहेत. संघर्षाचा खेळ क्रिकेट, जिद्दीचा खेळ क्रिकेट, आणि नक्कीच फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना जो करावा लागतोय. आणि सामना जर सद्यस्थितीला पाहिला तर दोन्ही संघांच्या हातामध्ये आहे. परत एकदा घेतली जाते ती सिंगल आणि संघाचं अर्धशतक पूर्ण. पीबीएस स्पोर्ट्स अर्धशतक पूर्ण, शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. दहा चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 10 चेंडू. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज तयार, सतीश मोझे. या दरम्यान खेळून काढलाय कवरच्या दिशेला एक लाजवाब अफलातून अप्रतिम जबरदस्त षटकार. अब तक 56 सामना, मला वाटतं बरोबरीत एका धावेची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज, 56 धावा स्कोर कार्ड वरती. पीबीएस स्पोर्ट्स 4.4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. चला वेळ वाचवा विनंती आहे. पीबीएस आणि शिवतेज या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपण सामना पाहतोय. आणि पहा हा विजय फटका, हा सामना पीबीएस स्पोर्ट्स संघानं जिंकलाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. पीबीएस स्पोर्ट्स संघ मात्र विजय पताका फडकवतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी काही क्षणात मात्र जो देतो आहोत. आणि अर्थात ज्यांना अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली आणि फलंदाजी देखील केली असा अष्टपैलू असणारा ऑलराऊंडर माधव लांग